अहेरी गडचिरोली मध्ये सगळ्या मुलीनेच आपल्या आईचे प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। अहेरी येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळ परिसरात शुक्रवारी 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आली। निर्मला अत्राम वय वर्ष 49 असे मृतक महिलेचे नाव आहे असे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अधिकारी श्याम गवानी यांनी माहिती दिली। रात्री पोलीस गस्त घालत असताना उर्मिला व रुपेश रस्त्याने ये जा करताना निर्मला यांची मुलगी उर्मिला चंद्रकांत अत्राम दिसले। यात पोलिसांना संशय आला। त्यांनी निर्मला वय वर्ष 22 हिला आपला प्रियकर रुपेश एनगंदनवार वय वर्ष 22 यांच्या घरी पाहिले असता हत्या झाल्याचे आढळून आले। याच्यासोबत केल्याची माहिती अहेरी पोलीस स्टेशन करीत आहे। पुढील माहिती पोलिसांना उर्मिला व रुपेश यांना मेहर बाबा ट्यूबवेल जवळून ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे। मृत निर्मला अत्राम मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला। पुढील कारवाई अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। आरोपी उर्मिला हिने वडील चंद्रकांत अत्राम पोलीस दलात कार्यरत होते। 20 वर्षापूर्वी त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती। तेव्हापासून उर्मिलाचे पालनपोषण आईनेच केले होते। वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर तिलाही पोलीस विभागात नोकरी मिळण्याची संधी होती, मात्र जन्मदात्या आईची हत्या करण्याच्या कुबुद्धीने तिला आता गजाआड जावे लागणार व नोकरीपासून मुकावे लागणार।